मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झाल्यानं आजपासून पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय झालेला आहे. 29 जुलैपासून म्हणजेच आजपासून 10% पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. मुंबईला 7 धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो. यात सध्या 73% पाणीसाठा जमा झालाय. मार्च 2025 पर्यंत पुरेल इतका हा पाणीसाठा आहे. 7 पैकी 4 धरणं काठोकाठ भरली आहेत. मुंबईच्या हद्दीतील विहार, तुळशी धरणांसह तांचा, मोडक सागर धरण सुद्धा भरलेलं आहे.